Good morning, friends. Once again, on the lecture series, of course, Elements of Machine Design. We have started chapter number 3. We have already completed 3 chapters, that is chapter number 1, chapter number 5, and chapter number 6. That is Introduction to Design, Design of Springs, Introduction to Bearing and Gears. In last lecture, we have started the chapter number 3, that is the design of shaft, key and couplings. As we have discussed in last lecture, we discussed about introduction to shaft, materials used for the shaft, what are the required properties of the material for the shaft, what are the types of shafts, and what is the design criteria for the shaft. In this lecture, we will actually discuss regarding the design of shaft, how to carry the design of shaft. So, first of all, design of shaft is nothing but determining the dimensions of the shaft. Now, there is only one dimension which is associated with the shaft, that is the diameter of shaft. So, in simple language, we have to design the shaft means we have to determine the डायमीटर ऑफ शाफ्ट. आपल्याला शाफ्ट डिझाईन करायचा आहे, याचा अर्थ आपल्याला त्याचा डायमीटर डिटरमाइन करायचा आहे, म्हणजेच शाफ्टचं डिझाईन कॅरी करायचं आहे. जसं आपण डिझाईन प्रोसिजरमध्ये पाहिलं होतं की कोणतंही एलिमेंट डिझाईन करण्याच्या आधी द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज टू अंडरस्टँड द स्ट्रेसेस विच इज इंड्यूस्ड इन दॅट एलिमेंट. कोणतंही एलिमेंट डिझाईन करण्याच्या आधी जो सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे त्याच्यामध्ये कोणते स्ट्रेसेस इंड्यूस होतात याचा स्टडी करणे. इन द सेम वे वी विल डिस्कस अबाउट द व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द स्ट्रेसेस दॅट गेट इंड्यूस्ड इन द शाफ्ट ॲट द टाइम ऑफ पॉवर ट्रान्समिशन. द बेसिक फंक्शन ऑफ शाफ्ट इज टू ट्रान्समिट द पॉवर, दॅट मीन्स टू ट्रान्समिट द टॉर्क. शाफ्ट पॉवर ट्रान्समिट करतो, याचा अर्थ काय, तो टॉर्क ट्रान्समिट करतो. वेल कॅरिंग आउट दिस फंक्शन, दॅट इज द ॲट द टाइम ऑफ द transmission of power or torque, which are the different types of the stresses that get induced in the shaft, that we will discuss. The first and foremost stress which get induced in the shaft at the time of the power transmission is the shear stress. Now, what is the cause of induction of shear stress? Now, this shear stress is induced due to the transmission of torque, that is torsional load. जो पहिला स्ट्रेस जो शाफ्ट मध्ये इंड्यूस होतो तो म्हणजे काय, शेअर स्ट्रेस, ज्यालाच आपण म्हणतो टॉर्शनल शेअर स्ट्रेस. इन फर्स्ट चॅप्टर वी हॅव डिस्कस्ड अबाउट द डिफरंट टाइप ऑफ द स्ट्रेसेस. ऍट दॅट टाइम वी हॅव स्टडीड व्हॉट इज मीन बाय द शेअर स्ट्रेस, व्हॉट इज मीन बाय द टॉर्शनल शेअर स्ट्रेस. देर आर टू टाइप्स ऑफ द शेअर स्ट्रेसेस, वन इज द डायरेक्ट शेअर स्ट्रेस and second is the torsional shear stress. As in the case of shaft, the shaft is used for the transmission of power, that is transmission of torque. So the stress which is associated with the shaft is torsional shear stress. To kashamule induce hoto, due to the transmission of torque. Jo second stress jo induce hoto to manje बेंडिंग स्ट्रेस, ज्याला आपण डायरेक्ट स्ट्रेस म्हणतो, मग तो टेन्साईल असेल किंवा कॉम्प्रेसिव्ह असेल. बेंडिंग स्ट्रेस इज ऑल्सो अ डायरेक्ट स्ट्रेस. टेन्साईल अँड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस आर ऑल्सो अ डायरेक्ट स्ट्रेसेस. डोंट फोकस ऑन टेन्साईल आर कॉम्प्रेसिव्ह, फोकस ऑन दिस बेंडिंग स्ट्रेस. तर हा बेंडिंग स्ट्रेस कशामुळे इंड्यूस होतो, ड्यू टू द फोर्सेस ॲक्टिंग अपॉन द मशीन एलिमेंट्स लाईक गिअर्स, पुलीज, ड्यू टू द वेट ऑफ द शाफ्ट इटसेल्फ. आता जसं आपण पाठीमागे डिस्कस केलं होतं की जेव्हा शाफ्ट आपण यूज करतो पॉवर ट्रान्समिशनसाठी, तेव्हा सोर्सपासून म्हणजे जो पॉवर सोर्स आहे त्या ठिकाणाहून ज्या ठिकाणी मला पॉवर यूज करायचे आहे, जो माझा एंड युजर आहे किंवा जो ॲब्झॉर्बिंग मशीन आहे, तिथपर्यंत जेव्हा आपण पॉवर ट्रान्समिट करतो त्यावेळेस काही एलिमेंट्स आपल्याला शाफ्टवर माउंट करावं लागतं. ते एलिमेंट्स कोणते असतात, गिअर्स असतात,
पुलीज असतात आणि शाफ्टचं स्वतःचं वेट असतं. म्हणजे हे जेव्हा इलेमेंट्स आपण माउंट करतो शाफ्टवर तेव्हा त्याच्यामध्ये जो स्ट्रेस इंड्यूस होतो तो कोणता असतो? बेंडिंग स्ट्रेस. म्हणजे जो फर्स्ट स्ट्रेस जो शाफ्टमध्ये इंड्यूस होतो तो म्हणजे शेअर स्ट्रेस, आणि सेकंड जो स्ट्रेस इंड्यूस होतो तो म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. शेअर स्ट्रेस कशामुळे इंड्यूस होतो? ट्रान्समिशन ऑफ टॉर्क. ड्यू टू द ट्रान्समिशन ऑफ टॉर्क देर इज अ इंडक्शन ऑफ शेअर स्ट्रेस. आणि बेंडिंग स्ट्रेस कशामुळे इंड्यूस होतो? ड्यू टू द सेल्फ वेट ऑफ शाफ्ट. आता आपण काय करणार आहोत की शाफ्ट दोन बेअरिंगमध्ये माउंट करणार आहोत आणि तो शाफ्ट रोटेट होणार आहे, म्हणजेच तो टॉर्क ट्रान्समिट करणार आहे. मग तो रोटेट होत असताना दोन बेअरिंगमध्ये जो मिडल पोर्शन असतो शाफ्टचा, त्या शाफ्टला काहीतरी वेट आहे, तो मिडल पोर्शन किंवा एका वन थर्ड पोर्शन तो काय होतो? बेंड होण्याची संभावना असते. अँड ॲट द सेम टाईम वी आर माउंटिंग द गिअर्स पुलीज ऑन द शाफ्ट. तर शाफ्टचं स्वतःचं वेट आहे आणि परत हे जे गिअर्स आणि पुलीज आहेत त्यांचंही वेट आहे. तर या दोन्ही कारणांमुळं त्या शाफ्टमध्ये काय होतो? बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस होतो. म्हणजे मेजर जे दोन स्ट्रेस शाफ्टमध्ये इंड्यूस होतात, द मेजर स्ट्रेसेस विच गेट इंड्यूस्ड इन द शाफ्ट ॲट द टाईम ऑफ द पॉवर ट्रान्समिशन इज शेअर स्ट्रेस अँड बेंडिंग स्ट्रेस. आणि काही वेळेस काय होतं की ॲट अ टाईम हे दोन्ही स्ट्रेस इंडक्शन होतात, म्हणजे स्ट्रेसेस ड्यू टू कंबाइंड टॉर्शनल अँड बेंडिंग लोड्स. बेंडिंग लोड पण त्याच्यामध्ये इंड्यूस होतो आणि टॉर्शनल शेअर स्ट्रेस पण इंड्यूस होतो. म्हणजे जे तीन क्रायटेरियाज आहेत किंवा जे तीन स्ट्रेसेस आहेत, या तीन स्ट्रेसच्या आधारावर आपल्याला शाफ्ट डिझाईन करायचा आहे. ऑन द बेसिस ऑफ इंडक्शन ऑफ शेअर स्ट्रेस, ऑन द बेसिस ऑफ इंडक्शन ऑफ बेंडिंग स्ट्रेस अँड ऑन द बेसिस ऑफ स्ट्रेसेस ड्यू टू कंबाइंड टॉर्शनल अँड बेंडिंग लोड्स. सो दीज आर द मेजर स्ट्रेसेस विच गेट इंड्यूस्ड इन द शाफ्ट. हे लक्षात घ्या की शेअर स्ट्रेस, बेंडिंग स्ट्रेस आणि कंबाइंड टॉर्शनल आणि बेंडिंग असे स्ट्रेस शाफ्टमध्ये इंड्यूस होतात. या तीन स्ट्रेसचा विचारात घेऊनच आपल्याला शाफ्ट हा काय करायचा? डिझाईन करायचा. नाउ दिस डिझाईन ऑफ शाफ्ट इज कॅरीड आउट ऑन द टू क्रायटेरियाज. वन इज द स्ट्रेंथ क्रायटेरिया आणि दुसरा म्हणजे स्टिफनेस क्रायटेरिया. जसं मी पाठ्यामध्ये तुम्हाला डिस्कस केलं होतं की आपल्याला जो बेसिक आहे, बेसिस हे दोन आहेत, एक स्ट्रेंथ क्रायटेरिया आणि एक रिजिडिटी क्रायटेरिया. हे स्ट्रेसेस जरी ही तीन इंड्यूस होत असले तरीसुद्धा जो डिझाईन क्रायटेरिया आहे दॅट इज द स्ट्रेंथ क्रायटेरिया अँड रिजिडिटी क्रायटेरिया. नाऊ फर्स्ट ऑफ ऑल टॉक अबाउट द स्ट्रेंथ क्रायटेरिया. व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंथ? इट इज द ॲबिलिटी ऑफ द शाफ्ट टू ॲब्झॉर्ब ऑर टू विथस्टँड द लोड्स which are associated at the time of the power transmission. The loads which are coming on the shaft at the time of the power transmission. This is the strength. That is the strength of the shaft. Jalapna mazbuti unto. Ki mazbuti kaya hai stage. On the basis of strength, we have to design the shaft. Now, while designing the shaft on the basis of strength, tachyamadhi parat four categories ahe. While designing on the basis of strength, अगेन दीज आर सब क्लासिफाइड इन टू फोर कॅटेगरीज. त्या काय आहेत? वेन शाफ्ट इज सब्जेक्टेड टू टॉर्क ओनली, जसं आपण वर डिस्कस केलं होतं, द शाफ्ट इज सब्जेक्टेड टू टॉर्क ओनली मीन्स वेन देर इज ओनली इंडक्शन ऑफ टॉर्शनल शेअर स्ट्रेस. म्हणजे ज्या वेळेस त्याच्यामध्ये फक्त टॉर्शनल शेअर स्ट्रेस किंवा ज्याला आपण टॉर्क म्हणतो तो इंड्यूस होईल, तो पहिली केस. सेकंड केस वेन देर इज अ ओनली इंडक्शन ऑफ बेंडिंग मुवमेंट. म्हणजे जे काय गिअर्स आहेत, पुलीज आहेत, हे जेव्हा आपण शाफ्टवर माउंट करतो त्यावेळेस त्या शाफ्टमध्ये जो बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस होतो, ज्याला आपण बेंडिंग मुवमेंटसुद्धा म्हणतो, पहिला जो क्रायटेरिया आहे ते टॉर्क, ऑन द बेसिस ऑफ टॉर्क, जे आपण कॅपिटल टी ने डिनोट करतो. सेकंड आहे तो शाफ्ट सब्जेक्टेड टू बेंडिंग मुवमेंट, जो आपण कॅपिटल एम ने डिनोट करतो. अँड वेन द शाफ्ट इज सायमल्टेनियसली subjected to twisting and bending moment, means torque and bending moment, when there is induction of torsional shear stress as well as the bending stress, that is combined twisting and bending moment. So these are the three major criterias on the basis of strength. Jeva apan strength ya basis var shaft design karto tya veles, when shaft is subjected to twisting moment means torque only, torque kashamule to jeva shaft ha torque transmit karnar ahe, when the shaft is subjected to bending moment, शाफ्ट बेंड केव्हा होणार आहे? वेन
we mount gears and pulleys at the time of the power transmission on the shaft, and when the shaft is subjected to combined twisting and bending moments. So major, these are the three criteria on which we have to design the shaft on the basis of strength. Now see one by one. Now design of shaft on the basis of strength criteria. The first case is when the shafts are subjected to twisting moment only. The first design criteria is the design of shaft on the basis of strength. In that first case is when the shafts are subjected to twisting moment only. When the shaft is subjected to a twisting moment, means torque only, then the diameter of the shaft may be obtained by using torsion equation. आपल्याला शाफ्ट डिझाईन करायचा आहे म्हणजेच काय करायचं आहे, तर त्याचं डायमीटर डिटरमाईन करायचं आहे. मग पहिला आपला केस काय आहे, वेन द शाफ्ट इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट, म्हणजे जेव्हा हा टॉर्क हा ट्रान्समिट करणार आहे शाफ्ट, ती जी केस आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचा डायमीटर फाइंड आउट करायचा आहे. त्यामध्ये सॉलिड शाफ्ट आणि हॉलो शाफ्ट. आता सॉलिड शाफ्टला एकच डायमीटर असतो, पण हॉलो शाफ्टला दोन डायमीटर असतात, आउटर डायमीटर अँड इनर डायमीटर. हा शाफ्ट हॉलो असतो, पोकळ असतो शाफ्ट, म्हणून त्याला म्हणतो आपण हॉलो शाफ्ट. आणि सॉलिड शाफ्टला एकच डायमीटर असतो, जो फक्त त्याचा डायमीटर डी असतो. ओके, आता स्वॉर्ममध्ये तुम्ही शिकला आहात, ॲट द टाइम ऑफ द स्वॉर्म यू हॅव लर्न अबाउट द टॉर्शन इक्वेशन. याला म्हणायचं टॉर्शन इक्वेशन. दिस इज द बेसिक टॉर्शन इक्वेशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस इक्वेशन. हे इक्वेशन लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. यू हॅव टू रिमेंबर दिस इक्वेशन. As an engineer, you should remember this equation at the end of your engineering life. That is a torsion equation. Elamna is a torsion equation. When the shaft is subjected to only twisting moment, we are using torsion equation. Keep in mind, jeva apan shaft on the basis of twisting moment, means torque, ya basis var design karto, tyavelas fakt aplyala torsion equation use karaycha ahe. Kay a torsion equation? Capital T by J is equal to tau by R. आता कॅपिटल टी म्हणजे काय, ट्विस्टिंग मुवमेंट, किंवा ज्याला आपण टॉर्क म्हणतो, ऍक्टिंग अपॉन द शाफ्ट. जो शाफ्ट टॉर्क ट्रान्समिट करणार आहे तो टॉर्क. जे म्हणजे काय असतं, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. आपल्याकडे दोन मुवमेंट ऑफ इनर्शिया आहेत, एक मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि एक पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. जे काय आहे, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. टाऊ काय, टॉर्शनल शिअर स्ट्रेस. आता जेव्हा टॉर्क ट्रान्समिट करतो शाफ्ट, तेव्हा कोणता स्ट्रेस इंड्यूस होतो, टॉर्शनल शिअर स्ट्रेस. इथं आपण बघितले बघा, शेअर स्ट्रेस ड्यू टू ट्रान्समिशन ऑफ टॉर्क, म्हणजे जेव्हा टॉर्क इंड्यूस होतो, जेव्हा तो टॉर्क ट्रान्समिट करतो, किंवा फक्त ट्विस्टिंग हा क्रायटेरिया असतो, तेव्हा कोणता स्ट्रेस इंड्यूस होतो, टॉर्शनल शेअर स्ट्रेस. आर म्हणजे काय, डी बाय टू, डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस ऑफ द आउटर मोस्ट फायबर. डायमीटर काय आहे, डी. आर काय येणार, रेडियस, डी बाय टू. सो दिस इज द टॉर्शन इक्वेशन. टी बाय जे इज इक्वल टू टाऊ बाय आर. ह्या इक्वेशनचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, शाफ्टचा डायमीटर फाइंड करायचा आहे. कळलं का? आता त्यामध्ये सगळ्या गोष्टी पुट करायच्या. आता पोलर मुवमेंट ऑफ इनर्शियाचं इक्वेशन काय आहे सॉलिड शाफ्टसाठी, पाय बाय 32 इंटू डी रेज टू 4. द इक्वेशन फॉर पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया जे इज पाय बाय 32 इंटू डी रेज टू 4. अँड आर काय आहे, डी बाय 2. पुट दिस व्हॅल्यूज, पुट दिस व्हॅल्यू ऑफ जे, पुट दिस व्हॅल्यू ऑफ आर इज इक्वल टू डी बाय 2 इन दिस इक्वेशन. दोन्ही जर व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुट केल्या, टी बाय जे, जे इज इक्वल टू पाय बाय 32 इंटू डी रेज टू 4 इज इक्वल टू टाऊ डिवाइड बाय आर इज इक्वल टू डी बाय 2, आपल्याला इक्वेशन काय मिळतं, हे इक्वेशन मिळतं. द इक्वेशन 1 बिकम्स, ऑर इक्वेशन नंबर 1 कॅन बी रिटन एज टी बाय जे, दिस इज द व्हॅल्यू ऑफ जे, पाय बाय 32 इंटू डी रेज टू 4 इज इक्वल टू टाऊ बाय आर, आर इज द डी बाय 2. नाउ फ्रॉम दिस टॉर्क इज इक्वल टू, दिस इज द इक्वेशन, टॉर्क इज इक्वल टू पाय बाय 16 टाऊ डी क्यू. हे इक्वेशन कसं मिळालं आपल्याला, ऑन द बेसिस ऑफ टॉर्क ट्विस्टिंग मुवमेंट. दिस इज द इक्वेशन ऑफ टॉर्क. काय केलं आपल्याला, पहिल्यांदा आपण टॉर्शन इक्वेशन लिहिलं, टी बाय जे टाऊ बाय आर. त्यामध्ये पोलर मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पुट केली. काय असते, पोलर मुवमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पाय बाय 32 इंटू डी रेज टू 4. आर म्हणजे काय, डी बाय 2. वी हॅव पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन अँड वी गेट द इक्वेशन फॉर टॉर्क, पाय बाय 16 tau into dq. Now from this equation we can determine the diameter of solid shaft. Designing of shaft is nothing but to determine the diameter of shaft.
So from this equation, what we get? We get the diameter of shaft when the shaft is subjected to only twisting moment. So this is the equation which is used for determining the diameter of solid shaft when the shaft is subjected to twisting moment only. जेव्हा शाफ्ट हा फक्त ट्विस्टिंग मुवमेंटला सब्जेक्ट असतो त्यावेळेस सॉलिड शाफ्टचा डायमीटर जर आपल्याला काढायचा असेल तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचं. हे इम्पॉर्टंट इक्वेशन आहे. टी इज इक्वल टू टॉर्क इज इक्वल टू पाय बाय 16 टाऊ डी क्यूब. नाउ दिस इज रिगार्डिंग द सॉलिड शाफ्ट. नाउ फॉर हॉलो शाफ्ट वी ऑल्सो नो दॅट द फॉर हॉलो शाफ्ट पोलर मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे जे इक्वेशन वापरलेलं आहे तेच इक्वेशन वापरायचं आहे. हे फक्त सॉलिड शाफ्टला वापरलं ते परत इक्वेशन वापरायचं हॉलो शाफ्टला. आता हॉलो शाफ्टसाठी जे ची व्हॅल्यू काय आहे? फॉर द हॉलो शाफ्ट value of polar moment of inertia is pi by 32 du raised to 4 minus di raised to 4 and du and di काय आहे? outside and inside diameter of the shaft and r काय येणार? outside diameter divided by 2. this is the value of r and this is the value of j. again put these two values in this equation t by j tau by r. value of j is polar moment of inertia solid shaft साठी. पोलर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते? पाय बाय 32 डीयू रेस टू 4 मायनस डी आय रेस टू 4. डीयू अँड डी आय आर दी आउटसाइड अँड इनर साइड डायमीटर ऑफ द शाफ्ट. दिस इज फॉर हॉलो शाफ्ट. कीप इन माइंड आर इज इक्वल टू डीयू बाय 2. पुट दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1. नाउ इक्वेशन नंबर 1 बिकम्स टी बाय जे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ जे फॉर हॉलो शाफ्ट. अगेन आय एम सेइंग दिस इज फॉर हॉलो शाफ्ट. टाउ बाय डीयू बाय 2. अगेन वी कॅन राईट the equation for torque in case of this is for hollow shaft and this is for solid shaft. Both these equations are used for determining the diameter of solid as well as hollow shaft. Now k, we can put this value of k. K is equal to ratio of inside diameter and outside diameter of shaft. Many times in examination the value of k is also given. So k is equal to di by du. Now by putting this value above equation becomes t is equal to pi by 16 tau do raised to 4. हे बाहेर घेतलेलं आहे. हा do आणि हा do काय घेतलं? बाहेर घेतलं. do raised to 4 divided by do कंबाईन घेतलं 1 minus di raised to 4 divided by do. आता do ने याला पण डिवाइड केलं आणि do ने याला पण डिवाइड केलं. नाउ di अपॉन do इज इक्वल टू k. do 1 do गेट कॅन्सल्ड. सो इक्वेशन बिकम्स पाय बाय 16 tau do cube 1 minus k raised to 4. This is for hollow shaft. T is equal to torque is equal to pi by 16 tau d cube and for hollow shaft pi by 16 tau do cube in bracket 1 minus k raised to 4. Now these are the two most important equations for solving problems. When the shaft is subjected to torque only, जेव्हा हा शाफ्ट फक्त ट्विस्टिंग मुवमेंटला सब्जेक्ट झालेला असतो त्यावेळेस जे काही इक्वेशन आहे टॉर्कचं ते इक्वेशन काय आहे? पाय बाय 16 टाव डी क्यूब फॉर सॉलिड शाफ्ट अँड पाय बाय 16 इंटू टाव डीओ क्यूब इन ब्रॅकेट 1 मायनस के रेस टू 4 फॉर हॉलो शाफ्ट. नाव फ्रॉम दिस टू इक्वेशन्स वी कॅन डिटरमाइन द डायमीटर ऑफ सॉलिड ॲज वेल ॲज हॉलो शाफ्ट वेन शाफ्ट इज सब्जेक्टेड टू टॉर्क ओनली ट्विस्टिंग मुवमेंट ओनली. दिस इज केस नंबर 1. Have you understood? This is case number 1. When the shaft is subjected to torque only, we can use the torsion equation and we can find out the equation for torque transmitted by shaft for solid shaft and for hollow shaft. By using both this equation, we can find the diameter of solid shaft as well as diameter of hollow shaft. So this is the first criteria, case 1. When the shafts are subjected to twisting moment only. This is the first criteria when the shafts are subjected to twisting moment only. Now, second case is when the shafts are subjected to bending moment. In previous case, we have seen when the shafts are subjected to twisting moment. Now, second case is when the shafts are subjected to bending moment only. कशामुळे bending moment subject होते shaft? जेव्हा बेंडिंग स्ट्रेस त्याच्यामध्ये इंड्यूस होतो. वेन द शाफ्ट इज सब्जेक्टेड टू बेंडिंग मुवमेंट ओनली देन द मॅक्झिमम स्ट्रेस दॅट इज द बेंडिंग स्ट्रेस. वेन द शाफ्ट गेट सब्जेक्टेड टू बेंडिंग स्ट्रेस और बेंडिंग मुवमेंट देर इज इंडक्शन ऑफ बेंडिंग स्ट्रेस ड्यू टू
pulleys and gears. Now again, first case for solid shaft, when the shaft is subjected to bending moment only, then the maximum stress, tensile or compressor, that is the bending stress, is given by the bending equation. आता पाठीमागची जी केस होती त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, जेव्हा शाफ्ट हा फक्त टॉर्क ट्रान्समिट करतो म्हणजे ट्विस्टिंग मुवमेंटला सब्जेक्ट होतो, त्यावेळेस आपण टॉर्शन इक्वेशन वापरलं. आता जेव्हा शाफ्ट हा फक्त बेंडिंग मुवमेंटला सब्जेक्ट होतो म्हणजे फक्त बेंडिंग स्ट्रेस जेव्हा त्याच्यामध्ये इंड्यूस होतो, आता ट्विस्टिंग मुवमेंट केव्हा आली, जेव्हा त्याच्यामध्ये टॉर्शनल शिअर स्ट्रेस इंड्यूस झाला. आता बेंडिंग मुवमेंट केव्हा येणार, जेव्हा त्याच्यामध्ये बेंडिंग स्ट्रेस हा इंड्यूस होईल. आता पाठीमागे टॉर्शनल शिअर स्ट्रेस होता, इथं कोण असणार आहे, बेंडिंग स्ट्रेस असणार आहे. पाठीमागे जे इक्वेशन होतं ते टॉर्शन इक्वेशन होतं, हे इक्वेशन आपण वापरलेलं, दिस इज द टॉर्शन इक्वेशन आणि हे जे आहे दिस इज द बेंडिंग इक्वेशन, दिस इज द बेंडिंग इक्वेशन. व्हॉट इज द बेंडिंग इक्वेशन, कॅपिटल एम बाय आय इज इक्वल टू सिग्मा बी अपॉन वाय. एम इज द बेंडिंग मुवमेंट, I is the moment of inertia, not the polar moment of inertia. We have taken polar moment of inertia in case of torsion. This is the case of bending. So we are using bending equation. M by I is equal to sigma b upon y. I is the moment of inertia. Sigma b is the bending stress. आता जेव्हा torsion होतं त्यावेळेस torsional shear stress induce होत होता. आता या ठिकाणी bending moment आहे म्हणजे या ठिकाणी कोणता स्ट्रेस इंड्यूस होणार, बेंडिंग स्ट्रेस. आणि वाय म्हणजे काय, डिस्टन्स फ्रॉम द न्यूट्रल ऍक्सिस टू द आउटर मोस्ट फायबर. द परत आहे ते सेम, यम आय ची व्हॅल्यू पुट करा, व्हॅल्यू ऑफ आय पोलर सॉरी मुवमेंट ऑफ इनर्शिया इज पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4. वी आर लुकिंग फॉर द शाफ्ट, शाफ्ट इज अ सर्क्युलर मेंबर, कीप इन माइंड. फॉर राऊंड शाफ्ट मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असते, पाय बाय 64 इंटू डी रेस टू 4. अँड वाय म्हणजे काय, डी बाय 2. जसं आर इज इक्वल टू काय होतं, डी बाय 2. इन द सेम केस वाय इज इक्वल टू डी बाय 2. पुट दिस व्हॅल्यूज, सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर 1, पुट दिस बोथ व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, इक्वेशन नंबर 1, वी गेट यम अपॉन आय, आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया, सिग्मा बी म्हणजे बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस झालेला आहे, कारण या ठिकाणी फक्त आपण बेंडिंग मुवमेंटचा विचार केलेला आहे, ट्विस्टिंग मुवमेंटचा विचार केलेला नाही आहे. त्यामुळे इथं जो बेंडिंग मुवमेंट कशामुळे आलेला आहे, बेंडिंग स्ट्रेस, म्हणजे यामध्ये बेंडिंग स्ट्रेस इंड्यूस झाला आहे, टॉर्शनचा आपण विचार केलेला नाही आहे. सिग्मा बी वाय इज इक्वल टू डी बाय 2. आता या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर जे आपल्याला इक्वेशन मिळतं ते बेंडिंग इक्वेशन, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू, पाठी मग आपल्याला काय मिळालेलं, ट्विस्टिंग मुवमेंट इज इक्वल टू म्हणजे टॉर्क इज इक्वल टू. इथं आपल्याला काय मिळालं, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू, इथं काय मिळालं आपल्याला, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू. फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन फाइंड द डायमीटर ऑफ सॉलिड शाफ्ट. जसं पाठीमागे टॉर्शनचं इक्वेशन वापरून आपण डायमीटर फाइंड केलं, पण टॉर्शन इक्वेशन केव्हा वापरलं, फक्त आपण ट्विस्टिंग मुवमेंट विचारात घेतली तेव्हा. नाऊ इन दिस केस वी आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन बेंडिंग स्ट्रेस, इन दिस केस वी हॅव नॉट टेकन इन टू कन्सिडरेशन टॉर्शनल शिअर स्ट्रेस. सो दिस इज फॉर सॉलिड शाफ्ट. अगेन सेम इक्वेशन इज यूज्ड फॉर द होलो शाफ्ट. For a hollow shaft, moment of inertia is equal to I, pi by 64, DO, outer diameter, DI, inner diameter, pi by 64, DO common kaadla, DO raised to 4, 1 minus K raised to 4. K manje kai? Inside diameter to the outside diameter. The value per put kili Y, outer diameter by 2, M, value of I for hollow shaft is pi by 64, DO raised to 4 minus DI raised to 4. The value put kili Y is equal to DO by 2. Again we get M is equal to pi by 32 sigma b DO cube 1 minus k raised to 4. Again from this we can find out the diameter of shaft. जसं आपण सॉलिड शाफ्टला फाइंड आउट केलं तसंच आपल्याला हॉलो शाफ्टला सुद्धा फाइंड आउट करतो. हॉलो शाफ्टला दोन डायमीटर असतात लक्षात घ्या, एक आउटर डायमीटर आणि एक इनर डायमीटर. जे आपण सॉलिड शाफ्टला केलं, बेंडिंग इक्वेशन वापरलं, त्याच्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू पुट केली, वाय ची व्हॅल्यू पुट केली आणि आपल्याला हे इक्वेशन मिळालं, याच्यावरून आपण सॉलिड शाफ्टचं डायमीटर फाइंड आउट करतो. जर आपल्याला हॉलो शाफ्टचं डायमीटर फाइंड आउट करायचं असेल तर परत आई ची व्हॅल्यू पुट केली, मुवमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू पाय बाय 64 डीओ रेस टू 4 मायनस डी आय रेस टू 4. डीओ यातून कॉमन घेतला, डीओ रेस टू 4 1
माइनस डी आई अपॉन डी ओ येणार त्यामध्ये, के रेस टू फोर हा डी आय अपॉन डी ओ, आणि वाय इज इक्वल टू डी ओ बाय टू, कारण आउटर डायमीटर घेतो, इनर डायमीटर नाही, डी ओ बाय टू. ती वी हॅव पुट द व्हॅल्यू ऑफ आय एअर एम बाय आय सिग्मा बी अपॉन वाय व्हॅल्यू ऑफ वाय, वी गेट द इक्वेशन फॉर एम फॉर हॉलो शॉफ्ट. याच्यावरून आपण हॉलो शॉफ्टचं डायमीटर डिटरमाइन करतो आणि या इक्वेशनवरून आपण सॉलिड शॉफ्टचं डायमीटर फाइंड आउट करतो. या लेक्चरमध्ये आपण दोन केस बघितल्या, एक वेन शाफ्ट इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट, म्हणजे जेव्हा तिथं फक्त टॉर्शनल शेअर स्ट्रेस इंड्यूस होतो ट्विस्टिंग मुवमेंट, आणि जी सेकंड केस होती वेन द शाफ्ट्स आर सब्जेक्टेड टू बेंडिंग मुवमेंट, म्हणजे फक्त बेंडिंग स्ट्रेस जेव्हा इंड्यूस होतो. इथं आपण यूज केलं टॉर्शन इक्वेशन. इन दिस केस वी हॅव यूज्ड टॉर्शन इक्वेशन, इन दिस केस वी हॅव यूज्ड बेंडिंग इक्वेशन. दिस इज द ओनली डिफरन्स. When the shafts are subjected to torsion, we are using torsion equation. And when the shafts are subjected to bending, we are using bending equation. From in both the cases, we are determining the diameter of solid and hollow shaft. So these are the two cases. When the shafts are subjected to torsion and when the shafts are subjected to bending. I hope you have understood. If you have any problem, you can contact your subject teacher regarding this. Go through this video very clearly, very silently, very calmly, and try to understand the concepts. Once again, I am saying design of shaft is nothing but determining the diameter of solid and hollow shaft. We have studied the two cases when the shafts are subjected to torsion, when the shafts are subjected to bending. Thank you.